तर अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळी येथे. पाहू शकता उत्साह आणि रंग असे खेळत आहेत. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम ते सुद्धा मोठे उत्साह आणि इथे साजरे केले जातात. मुलांबरोबर मॅडम इतक्या सहभागी झालेल्या दिसतात आपल्याला. रंग खेळताना तितकीच मुलांची काळजी घेतली जाते की जेणेकरून त्या रंगांपासून मुलांना धोका काही निर्माण होऊ नये, डोळ्यात वगैरे रंग जाऊ नये याची काळजी घेऊन पूर्णपणे मुलांकडून रंग खेळून घेतला जातोय. आधी ती तू कडे रंग खेळतो खेळ तिकडं. मला पण भरवायचा चान्स मारतो काय सांगू बा कलर आवडून असं कधी केलं जात नाही. नको लावू त्याला, नाही आवडत त्याला, एवढं घाबरून जाईल. एक इसरा इकडे खेळ की नारायणी कुठे गेली नारायणी. नको जास्ती नको. बस 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 नारायणी इकडे येऊन खेळ की का. अगं मुलांच्या खाली येऊन खेळायचं बा, तिथे नाही आतमध्ये खेळायचं. इकडे पण खेळ की तिकडे कुठे खेळतोय. पाण्याचा वापर अजिबात मुलांना करून दिला नाही ना. ते काय ते सांगित बघती मिसळ कोरडे कलर खेळतात ना. काय करायचं तू खेळ की कलर तो मुलं किती खेळतात वीरेंद्र मुलं बघा शिकल्यावर खेळतात. बरं चला आपण जाऊया तिथं जाऊन खेळूया. तो छोटा नाही आणला का त्याला आणाय पाहिजे होता. नाही त्याला आणता येत नाही ना. होळीवर कसा अजून मीठ बस झाली पूर्व फ्रेश का. हाय लावायचं रे.
मॅडम, मागच्या वेळेस पण आपण एक आपला छोटा व्हिडिओ केला होता बाजार, हे बाल बाजारचा, तर त्यावेळेस तुम्ही त्याबद्दल सुद्धा माहिती सांगितली होती. पण आता ही रंगपंचमी सुद्धा शक्यतो जास्त सहसा कुठल्या शाळेत एवढी सेलिब्रेट केली जात नाही, पण मला इथं ती दिसली साजरी करताना. तर तुम्ही ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय तो सांगा फक्त मला. रंगपंचमी हा सण फाल्गुन वद्य पंचमीला असतो. या वेळेला निसर्गामध्ये सुद्धा झाडांची पानगळती होऊन नवीन पालवी फुटलेली असते. सकाळचं आल्हाददायक वातावरण असतं आणि रंगांची उधळण, वेगवेगळ्या रंगांची मुलांना माहिती व्हावी आणि यासाठी हा रंगपंचमी हा एक उपक्रम आम्ही शाळेमध्ये साजरा केलेला आहे. खूप छान वाटलं आणि मुलांना सुद्धा एन्जॉय करता आलं. घरी फक्त एक लिमिट असतं मुलांचं, पण सक्तपणे मुलांना रंगांचा आनंद घेता आला. आम्ही या ठिकाणी पाणी न वापरता फक्त कोरड्या रंगांचा वापर केलेला आहे. बघितलं मी, सगळे कोरडेच रंग वापरले जात होते. पाणी वगैरे अजिबात यूज केलं नाही का. नाही, खरंच खूप छान वाटलं. म्हणजे असेच उपक्रम तुम्ही राबवत जा आणि त्यातून एक मुलांना वेगळंच ज्ञानसुद्धा मिळतं आणि आपली जी संस्कृती आहे, प्रत्येक सणवार येते मुलांना काय आहे त्याचं, हां, त्याच्या पाठीमागचं ते उद्देश आहे ते मुलांना कळतं. तर खरंच खूप छान वाटलं आज तुमच्या शाळेमध्ये येऊन आणि हा कार्यक्रम जे तुम्ही सेलिब्रेट केला तर ते पाहून खूप मस्त असं वाटलं आणि एक उत्साह निर्माण होतं की असं नाही का मुलांना काहीतरी वेगळं असं घेण्यासारखं अभ्यासाबरोबर उपक्रम, हां, इथं सुद्धा ज्ञान मिळतं त्यांना. हां, तर खरंच खूप धन्यवाद तुमचे. आणि मला सुद्धा एक छोटासा ब्लॉग करून दिल्याबद्दल खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद. थँक्यू. पाहू शकता की तुम्ही अशा पद्धतीने आपली रंगपंचमी ही उत्सवात अशी साजरी झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.